इयत्ता 8वी इतिहास व नागरिक शास्त्र पाठ क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ स्वाध्याय। प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा। पहिला प्रश्न, भारतातील कार्यकारी सत्ता टिंब यांच्याकडे असते। उत्तर, भारतातील कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीकडे असते। दुसरा प्रश्न, राष्ट्रपतीचा कार्यकाल टिंब वर्षांचा असतो। उत्तर, राष्ट्रपतीचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो। तिसरा प्रश्न, मंत्रिमंडळाचे नेतृत्व टिंब करतात। उत्तर, मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात। प्रश्न दुसरा, ओळखा आणि लिहा। पहिला प्रश्न, राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव। उत्तर, राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव कार्यकारी मंडळ आहे। दुसरा प्रश्न, अधिवेशन काळातील दुपारी 12 च्या काळ हा या नावाने ओळखतात। उत्तर, अधिवेशन काळातील दुपारी 12 च्या काळ शून्य प्रहर या नावाने ओळखतात। प्रश्न तिसरा, पुढील संकल्पना तुमच्या शब्दांत लिहा। पहिला प्रश्न, महाभियोग प्रक्रिया। उत्तर, पहिला पॉइंट, राष्ट्रपतींनी जर संविधानाचा भंग केला असेल तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला असतो। संविधानाचे रक्षण करणे ही राष्ट्रपतींची जबाबदारी आहे। मात्र त्यांच्या हातून असे काही वर्तन घडले की ज्यामुळे संविधानाचा भंग झाला तर त्यांना संसद पदावरून दूर करू शकते, या प्रक्रियेला महाभियोग प्रक्रिया असे म्हणतात। दुसरा पॉइंट, कोणतेही एक सभागृह या संदर्भातील आरोप करू शकते आणि दुसरे सभागृह त्याची चौकशी करते। जर दोन्ही सभागृहांच्या विशेष बहुमताने 2/3 ठराव संमत झाला तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येते। दुसरा प्रश्न, अविश्वास ठराव। उत्तर, पहिला पॉइंट, कोणतेही सरकार बहुमताशिवाय कार्य करू शकत नाही। ज्यावेळी त्यांना मिळालेले बहुमत काढून घेण्यात येते तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागते। बहुमत काढून घेण्याच्या या प्रक्रियेला अविश्वास ठराव असे म्हटले जाते। दुसरा पॉइंट, हा ठराव बहुमताने संमत झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। मंत्रिमंडळाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे। आमच्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव मांडला तर ते मंत्रिमंडळ सत्तेवर राहू शकत नाही। हा ठराव बहुमताने संमत झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो। एखादे मंत्रिमंडळ सत्ता चालविताना आपलीच मनमानी करीत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक उत्तम उपाय आहे। तिसरा प्रश्न, जम्बो मंत्रिमंडळ। उत्तर, जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे खूप मोठे मंत्रिमंडळ होय। पूर्वी मंत्रिमंडळाचा आकार हा खूप मोठा होता, तशीच पद्धत पडली होती। कालांतराने मंत्रिमंडळ मर्यादित आकारमानाचे असावे असे वाटायला लागले, त्यामुळे संविधानात तशी दुरुस्ती करण्यात आली। त्यामुळे मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% जास्त असू नये असे निश्चित करण्यात आले। प्रश्न क्रमांक 4, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, मंत्रिमंडळाची कार्य स्पष्ट करा। उत्तर, पहिला पॉइंट, कायद्यांची निर्मिती करणे आणि त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मंत्रिमंडळाची असते। कायदे निर्माण करण्यासाठी त्याचा आराखडा तयार करून त्यावर चर्चा घडवून आणणे हे संसदेच्या सभागृहातून मंजूर करून घेणे। दुसरा पॉइंट, कायदे मंजूर झाले की त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते। सर्व विभागाचे मंत्री त्या विभागासाठी योग्य ते धोरण किंवा कायदा मंजूर करवून घेतात, त्यामुळे त्यांचे कार्य अधिक सोयीस्कर होते। दुसरा प्रश्न, संसद मंत्रिमंडळावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवते। उत्तर, पहिला पॉइंट, चर्चा विचारविनिमय प्रश्नोत्तरे आणि अविश्वास प्रस्ताव यांसारख्या विविध मार्गांनी संसद मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते। दुसरा पॉइंट, मंत्रिमंडळाला कोणतेही धोरण किंवा कायद्याची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणावी लागते। अशा वेळेस अनेकदा काही मुद्द्यांवरून मतभेद होताना दिसतात, सभासदांचे समाधान न झाल्यास ते सभा त्यागही करतात। तिसरा पॉइंट, अधिवेशन काळातील दुपारी 12 च्या वेळ शून्य प्रहार म्हणून ओळखला जातो। यावेळी सार्वजनिकदृष्ट्या कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा घडवून आणता येते। याशिवाय मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे अविश्वास ठराव। सरकारचे एखादे धोरण सदस्यांना खटकणारे असेल तर ते सरकारवर अविश्वास ठराव आणू शकते। असे झाल्यास मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो।